Hey guys, what's up? Welcome back to NdjTV. So, welcome back to another anime discussion. आज आपल्यासोबत आहे परत एकदा रुशील पांडे. हाय रुशील, व्हॉट्स अप? यो हाय, कसा आहेस भाई? मी खूप भारी आहे, तू कसा आहे? मी चांगला आहे. फायनली एक्झाम झाले आपल्या, लेट्स गो. सर्वात चांगला पेपर शेटचा होता, नशीब आपलं. हो, तेच आयटी, इट वॉज गुड. तेच. सो आज आपण बोलणार आहोत डिमन स्लेयर बद्दल, कारण आता उद्या किंवा परवा आम्ही त्याची मूवी बघायला जाऊ, मी आणि रुशील आणि अजून एक आमचा एक फ्रेंड आहे ओम म्हणून. तर त्यासाठी खूप एक्सायटेड आहोत. मी त्या मूवीसाठी अॅनिमे सुरू केलं डिमन स्लेयर एक्झाम झाल्यानंतर, आणि म्हणजे माझा एक्सपिरियन्स तरी चांगला आहे. आता रुशीलला विचारू, तुला कसं वाटलं डिमन स्लेयर? ऑनेस्टली पहिले पहिले वाटलं की याचा प्लॉट म्हणजे एवढा डेव्हलप्ड आहे का. बरेच लोक कारण की फक्त ते अॅनिमेशन साठी बघत होते, पण माझ्या मते ते बरेच प्रत्येकाप्रमाणे वेगवेगळं असेल. जसं की मला त्याच्या प्लॉटमध्ये सर्वात जास्त त्यांची भाऊ बहिणीतली डेव्हलपमेंट आवडली. पहिली गोष्ट आणि आपला एम सी जो आहे तो, त्यासोबतच त्यांचे आणि जे हायर रँक वाले हाशिरा वगैरे असतात, तर त्यांच्या डोळ्यांमधली डेव्हलपमेंट आहे ती पुढे जाऊन होईल चांगली बेटर. त्यामुळे आता जरी नाही आवडलं तरी नंतर जाऊन आवडेल लोकांना, असं मला फार वाटतं. अच्छा, सो डिमन स्लेअर साधारण तुझं कितवा अॅनिमे होत? ऍक्च्युली आय हॅव लॉस्ट काउंट. बापरे, एवढं. माझं आय थिंक थर्ड आहे, राईट? अॅनिमे हो, चेन्स मॅन पाहिलं तू पहिले, जुजुत्सु बघितलं आणि मग करेक्ट. सो मी तरी आता सीझन टू च्या मिडल ला आहे साधारण. आता सीझन टू संपवीन मी, मग मूवी बघू आपण ऑब्विसली उद्या किंवा परवा. सो एक्सपेक्टेशन काय आहेत मूवीसाठी डिमन स्लेअरच्या? मूवीसाठी ऑनेस्टली इंस्टाग्राम वगैरे वरून मी जेवढं वाचलं तर तिथे लिहिलेलं की ते एखाद वेळेस सीझन टू चा रिकॅपही असू शकतो. जसं की सीझन वन नंतर त्यांनी जी मूवी काढली त्याचा पहिला पार्ट तर पहिल्या सीझनचा रिकॅपच होता, बरोबर? हो, तर तसंच काहीतरी यांनी जर का एक्सटेंडेड केलं तो रिकॅप तर मग माहित नाही. बरेच लोक, मी काही काही असे रिपोर्ट वगैरे वाचलेत की ते म्हणतात की सीझन टू मध्ये जी लास्टला दोन एपिसोडची फाईट दाखवली आहे, जो हाशिरा असतो यांच्यासोबत एंटरटेनमेंट डिशे करतो आणि एक कोणीतरी डिमन, तो मी अजून पोचलो नाही दिसतोय, तो माहिती नाही मला त्यांची फाईट. आणि मग सीझन थ्री च्या फर्स्ट एपिसोड चा प्रिव्ह्यू आहे, अशी ती अख्खी मूवी केली आहे असं मी ऐकलंय. हा, सीझन थ्री आपला डिमन आपला स्वॉर्डस्मिथ विलेज आर्क आहे ना? करेक्ट. त्याची मूवी म्हणूनच ते टू द स्वॉर्डस्मिथ विलेज असं नाव आहे त्या मूवीचं. शकते इंट्रोडक्शन असू शकते आणि तरी कपे असू शकते, माहित? करेक्ट. वर्थ आहे की नाही त्याच दिवशी कळेल, त्याच दिवशी कळेल, राईट. सो ऋषी, तुझे एक्सपेक्टेशन काय लाईक ऍक्शन वाईज या मूवी बद्दल जी येते? आता रिकॅप आहे पण त्यांनी दोन हाशिरे टाकले, राईट? राईट, पोस्टर मध्ये दाखवलेले. एक लव हाशिरा मित्सुरी आणि एक मिस्ट हाशिरा मुई झिरो, राईट? आणि जेवढं मी ऐकलंय तर मिस्ट हाशिरा जो आहे तो थोडा जास्त ओपी आहे आणि आपली लव हाशिरा जी आहे ती दिसायला एवढी स्ट्रॉंग नाहीये पण आहे. म्हणजे त्यांची जास्त असेल ऍक्शन असं वाटतंय. हा, मग ते कुठला तरी असा हाय रँकचा डिमन घेतील आणि मग तशीच त्यांची स्टोरी कंटिन्यू करतील, ज्यात आपला तांजिरो जो आहे तो फक्त असिस्ट करेल असं मला वाटतं. ओके, लाईक मुगन ट्रेन टाइप्स. हा, मुगन ट्रेन मध्ये पण फ्लेम आशिरा होता ना? रेनगोकू. येस, रेनगोकू. यार त्याचं वाईट वाटलं रे तो मेला तेव्हा. असं एक्सपेक्ट नाही करू शकत ना आपण, म्हणजे कुठलाही किंवा आपले टीव्ही मध्ये सुपर हिरो जे मूवीज असतात त्याच्यात मोस्टली आपले मेन लीड जे असतात त्यांना मारत नाही. मूवी दाखवणार असं म्हणू शकतो आपण. आणि सीझन थ्री बद्दल लाईक काय, तो स्पोर्ट्स बद्दल असणार आहे, करेक्ट? हो. त्याचे किती एपिसोड असणार आहेत साधारण, एनी आयडिया? त्याचे अराउंड 12-13. ओके, सेकंड सीझन टाईप. येस, स्टँडर्ड सेकंड सीझन. पहिल्या सीझन मध्ये फक्त जास्त होते तेव्हा त्यांना स्टोरी डेव्हलप करायची होती ना, पण पुढचे माझे असंच ट्रेंड करतील सीझन 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 12-13 एपिसोड चे. ओके, आणि मांगा वगैरे वाचली आहे डिमन स्लेअरची? मला काही स्पॉइल नव्हतं करायचं याच्याबद्दल. मी असं मी खूप जणांकडे ऐकलंय की हे असं वन हे खूप रेअर अॅनिमे आहे जे अॅनिमे बेटर आहे मांगापेक्षा, असं मी ऐकलंय डिमन स्लेअर बद्दल.
हो तसं ते तर आहे. मी पण माझे एक मित्र आहे तो खूप वाचतो मांगा वगैरे, तर त्यांनी पण मला एक सांगितलं की डिमन स्लेअर अॅनिमे मेन कशाबद्दल बघायचं, तर मग कॅरेक्टर डेव्हलपमेंट बद्दल आणि अॅनिमेशन मेन आहे तिथे. कुठली पण फाईट जरी तुम्हाला ऍक्शन आवडत नसेल, मी स्वतः ऍक्शनचा मोठा फॅन नाहीये पण तरी आवडेल याची मी गॅरंटी देतो. ओके बर, सो फायनली कन्क्लुजन असंच निघतंय की तो दोन एपिसोड असणार आणि एक प्रिव्ह्यू असणार आणि ऍक्शन असेलच मूवी मध्ये आणि मेन म्हणजे अॅनिमे वाला क्राऊड सोबत एन्जॉय करायचं राईट थिएटर मध्ये, ती वेगळी मजा आहे. थिएटर मध्ये येते इंडियात हेच खूप झालं तेच ना चांगलंय. सो गाईज आय होप तुम्हाला आमचं शॉर्ट अॅनिमे डिस्कशन आवडलं असेल डिमन स्लेअर बद्दल आणि ह्या ही मूवी आम्ही उद्या परवात बघू, मग त्याच्याबद्दल जे डिस्कस करू ते पण आम्ही शूट करणार आहे, तुमच्यासाठी तो व्हिडिओ पण आणणार आहे. सो त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत, बरोबर ना? ओके यार करा सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, तेच तर शेअर करा. जे पण तुमचे अॅनिमे अॅनिमेचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा आणि जे नाही आहेत त्यांना अॅनिमे बघायला थोडं प्रोत्साहन करा. लाईक मला पण वाटतं यार कार्टून कोण बघणार, पण आहे यार कंटेंट आहे अॅनिमे मध्ये, असं नाही की नाही आहे काही. सो आय वुड रेकमेंड की बघा अॅनिमे आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मेन म्हणजे बेल नोटिफिकेशन ऑन करा, सो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. ओके चल, थँक्यू ऋषील फॉर गिविंग युअर व्हॅल्युअस प्रेशियस टाइम. ओके चलो बाय गाइस, सी या, बाय बाय.